मराठी चित्रपटसृष्टीतला एक आघाडीचा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर। सिद्धार्थने मराठीमध्ये अनेक मालिका आणि सिनेमामध्ये काम केलं असून त्याने काही हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती। 24 जानेवारी 2021 सिद्धार्थ चांदेकरने अभिनेत्री मिताली मयेकरशी विवाह केला होता। त्याच्या लग्नाचे फोटोसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते। सिद्धार्थ हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे। आता सिद्धार्थनं नुकतंच आपल्या आईचं दुसरं लग्न लावलं आहे आणि सोबतच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे। त्यामध्ये तो म्हणतो, हॅप्पी सेकंड इनिंग्स आई, तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं। हे कधी लक्षातच आलं नाही गं माझ्या, किती ते एकटं एकटं राहायचं। तू आत्तापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस, आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर। तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत, तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय। माझ्या आयुष्यातील अजून एक सुंदर लग्न माझ्या आईचं। आय लव यू आई, हॅपी मॅरिड लाईफ। सिद्धार्थची आई म्हणजेच अभिनेत्री सीमा चांदेकरांवर मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनीसुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। खरं तर उतारवयात एकटेपणा नको म्हणून अनेक जण असा धाडसी निर्णय घेत असतात आणि आपलं उरवडीत आयुष्य समाधानात व्यतीत करतात। म्हणूनच त्यांच्या काळजीपोटी उतारवयात आपल्या एकट्या पडलेल्या आईला किंवा वडिलांनाही एक सुंदर जोडीदार असावा असं वाटणं साहजिकच आहे। सिद्धार्थनेही तेच केलं, त्यामुळं सिद्धार्थच्या निर्णयाचं अनेकांकडून कौतुक होत आहे। तर सिद्धार्थच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।